वेलकम बैक मित्रांनो, मराठी स्पार्क या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। तर एक नवीन जाहिरात बघू आपण। तर ही जाहिरात जिल्हा न्यायालय गडचिरोली इथली असणार आहे। इथे कनिष्ठ सहाय्यक म्हणजे स्लिपिक या पदासाठी एक जागा आहे। तर ते आपण बघणार आहोत। एकूण एकच पदवी असणार आहे। नोकरीची ठिकाणी गडचिरोली आहे। त्यासाठी तुम्हाला ऑफलाईन फॉर्म भरायचा आहे। त्यानंतर त्याची लास्ट डेट बघा, 30 जून 2021 तुम्हाला आवेदन करायचे आहे। त्याचा पत्ता बघा, प्रबंधक जिल्हा न्यायालय गडचिरोली या पत्त्यावर तुम्हाला तुमच्या पत्राने पाठवायचे तुम्हाला फॉर्म। तर याची पूर्ण जाहिरात बघू आपण। तर अशी त्यांची जाहिरात होती बघा। जाहिरात दिनांक 16/6/2021 आली होती आणि याची अंतिम दिनांक 30/6/2021 असणार आहे। तर बघा, जिल्हा न्यायालय गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील ई सेवा केंद्राकरिता माननीय उच्च न्यायालय मुंबई यांचे निर्देशानुसार एक कंत्राटी कनिष्ठ सहाय्यक या पदाकरिता उमेदवारांची प्रतीक्षा किंवा निवड यादी तयार करण्याकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे। तर ही कनिष्ठ सहाय्यक यासाठी पदासाठी असणार आहे। यासाठी ई सेवा केंद्राकरिता म्हटले जे CSE सेंटर वगैरे असते त्यासाठी तुम्हाला मागितलं आहे। त्यानंतर तुमचा अर्ज कुठे पाठवायचा बघा, प्रबंधक जिल्हा न्यायालय गडचिरोली इथे तुम्हाला 30/6/2021 अर्ज पाठवायचे आहे। आणि जेव्हा तुम्ही पाठवता तेव्हा त्या अर्जावर म्हणजेच त्या पोस्टाच्या लिफाफ्यावर तिथे कंत्राटी तत्वावरील कनिष्ठ सहाय्यक या पदाकरिता अर्ज असे नमूद करा। मागे लिहा किंवा पुढे लिहा, पण हे जरूर लिहा। नाही जर लिहिलं तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकते। फक्त तुम्हाला पोस्टाद्वारेच पाठवायचे आहे, याच्या व्यतिरिक्त कोणत्याच पद्धतीने ते स्वीकारण्यात येणार नाही। कंत्राटी कनिष्ठ सहाय्यकसाठी बघा, एक पद ई सेवा केंद्राकरिता असणार आहे ही। त्यानंतर त्याची शैक्षणिक पात्रता काय मागितली आहे बघा, पात्र होण्याकरिता उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेचा पदवीधर, एक तर तुमच्याकडे पदवी असणे आवश्यक आहे आणि कायद्याची पदवी असल्यास त्यांना प्राधान्य देण्यात येणार। एक दुसरा पॉईंट बघा, शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा किंवा शासकीय मंडळ अथवा ITI द्वारे घेतली जाणारी कमीत कमी 40% वेगाने इंग्लिश टंकलेखन तसेच आणि 30% वेगाने मराठी 30 and 40 टायपिंग मागितले आहे। जे तुमची शासकीयची असते, जे शासकीयद्वारे घेतले जाते, GCC द्वारे म्हणा की ITI द्वारे कोणती पण चालेल, फक्त तुमच्याकडे 30 and 40 इंग्लिश 40, 30 मराठी हे असणे आवश्यक आहे। त्यानंतर तिसरा बघा, संगणकाचे ज्ञान असल्याबाबतचे खालील संस्थाकडील प्रमाणपत्रधारक असणे अनिवार्य आहे। त्यासोबत तुम्हाला कोणते कोणते जोडायचे बघा, DOE ACC किंवा NIELIT त्यापैकी चालेल, किंवा मी विचारला आहे विद्यापीठाचे जर कोणते कम्प्युटरचं नॉलेज असेल, म्हणजे तुमचा युनिव्हर्सिटी केली असेल तुम्ही कम्प्युटर सायन्समध्ये किंवा MCA वगैरे केलं असेल ते पण चालेल, किंवा विचारलं आहे पुन्हा CDAC विचारलं आहे विद्यापीठाचा, किंवा MSCIT असेल तरी चालेल, ठीक आहे। त्यानंतर अनुभव काय काय मागितलं आहे ते बघू आपण। अनुभव बघा, ई सेवा केंद्रामध्ये ऑनलाईन पद्धतीतून प्रकरणे दाखल होणार असल्यामुळे ऑनलाईन इंटरनेटचे ज्ञान असणे महत्त्वाचे असून इंटरनेटचे कामे केल्याबाबतचे किमान 2 वर्षाचा अनुभव असल्यास उमेदवारास प्राधान्य देण्यात येणार। तर बघा, इथे तुम्हाला ई सेवा म्हणजेच आपले जे CSE सेंटर म्हणतो आपण ते तसे कामे तुम्हाला आले पाहिजे, तसे तुम्हाला इंटरनेटचे नॉलेज असणे आवश्यक आहे। जर तुमच्याकडे याचा 2 वर्षाचा अनुभव असेल तर त्यांना प्राधान्य देण्यात येईल असे त्यांचा अनुभव मागितले। त्यानंतर खाली वयोमर्यादा बघू आपण त्यांची। तर बघा, उमेदवार सर्वसाधारण प्रभागाकरिता 18 वर्षापेक्षा कमी नसावा व 38 वर्षापेक्षा जास्त नसावा, ठीक आहे। तसेच मागासवर्गीयांसाठी बघा, 43 वर्षापेक्षा जास्त नसणे आवश्यक, ठीक आहे। त्यानंतर खाली बी पॉईंट बघा, शारीरिकदृष्ट्या दिव्यांग व्यक्तींसाठी बघा, जर त्या कुशल अन्यथा योग्य व सदर पदाची कर्तव्य पार पाडण्याकरिता सक्षम असतील तर त्याबाबतची सेवा प्रवेशाकरिता विहित केलेली उच्च वयोमर्यादा 45 वर्षापर्यंत शिथिल केलेली आहे, म्हणजे त्यांना 45 वर्षापर्यंत फॉर्म भरता येईल असं त्यांनी म्हटले। त्यानंतर त्याचे वेतन बघा, 15,000 रुपये असणार आहे, पूर्ण एकत्रित मानधन असणार आहे, हे भत्ता वगैरे काही नाही, फक्त 15,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे। त्यानंतर खाली सूचना दिली आहे ते वाचू आपण। यामध्ये पहिला पॉईंट बघा, उमेदवाराला डॉक्युमेंट्स कोणते कोणते जोडायचे
पहिल्या पॅनमध्ये दिले बघा. उमेदवाराने या जाहिरातीसोबत जोडलेल्या विहित नमुन्यातील अर्जासोबत शैक्षणिक अर्हताची कागदपत्र तसेच वाणिज्यिक प्रमाणपत्र आणि संगणक संबंधित प्रमाणपत्र साक्षांकित प्रति जोडणे आवश्यक आहे. तर डॉक्युमेंट्स कोणते कोणते जोडायचे ते सांगितले इथे, ते खाली पूर्ण दिले ते आपण नंतर बघू. दुसरा पॉईंट बघा, उमेदवाराने विहित अर्जाकडे अलीकडचं काढलेलं एक पासवर्ड फाईल फोटो चिपकवायचा आहे आणि तिथे काळ्या पेनने तुम्हाला सिग्नेचर मारायची आहे. त्यानंतर पोस्टाचं लिफाफा पासून कसे दिले आहे ते सर्व इथे दिलं आहे बघा. तिसऱ्या पॉईंटमध्ये बघा, उमेदवाराने स्वतःचा पत्ता चिपकवलेला एक पोस्टाचे पाकिट अथवा 10 रुपयाचे पोस्टल तिकीट लावलेला व स्वतःचा पत्ता लिहिलेला लिफाफा अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. तर तुम्हाला दोन लिफाफे जोडायचा, एक स्वतःसाठी येणारा म्हणजे हा जो 10 रुपयाचे तिकीट लावून हा स्वतःचा तुमचा ॲड्रेस टाकायचा तिथे आणि ज्या त्यांना पाठवणार आहे त्या लिफाफामध्ये टाकायचा तुम्हाला. आणि ज्या लिफावर टाकता त्या याच्यावर अर्जाचा नमुना लिहा, म्हणजे या पदासाठी अर्ज करत आहे असं त्यांनी लिहायचं आहे. जे स्टार्टिंगला सांगितलं होतं मी, तो जर नाही लिहिलं तर तुमचा फॉर्म रद्द होऊ शकतो. त्यानंतर खाली पुन्हा दिली आहेत सूचना, ते वाचा. त्यानंतर 11वा पॉईंट बघा, कंत्राटी कनिष्ठ सहाय्यक पदासाठी त्याच्यासाठी चाचणी होणार आहे. 40 गुणांची बहुपर्यायी म्हणजे MCQ टाईपची एक्झाम होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला स्थानिक भाषेतील 20 मार्काचे समावेश असलेली त्याच्यावर, म्हणजे स्थानिक म्हणजे तिथले जे गडचिरोलीची भाषा असणार आहे त्या याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारतील. तसेच सामान्य ज्ञानाची चाचणी होणार, ज्यामध्ये इतिहास, नागरिकशास्त्र, विज्ञान, भूगोल, क्रीडा व चालू घडामोडी यावर 20 मार्क म्हणजे 20-40 मार्क होणार आहे. तसेच खालच्या 12व्या पॉईंटमध्ये बघा, संगणकावर इंग्लिश व मराठी टंकलेखाची वेग मर्यादा क्षमता चाचणी घेण्यात येईल. त्यानंतर तुमची टायपिंग टेस्ट पण होणार आहे. इंग्लिशची 20 गुणांची असणार आहे. त्यामध्ये 10 मिनटात तुम्हाला 400 शब्द टंकलिखित करायचे आहे आणि मराठीसाठी 300 शब्द टंकलिखित करायचे 10 मिनटात. या दोघांचे 20-20 गुण असणार आहे. त्यानंतर 13वा पॉईंट बघा, उमेदवाराला त्यांच्या चारित्र्यविषयी दोन सन्माननीय व्यक्तींकडून प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. तर याच्याबद्दल काल व्हिडिओ टाकला होता बघा मी, नाशिकचा जे कोर्टचा होता सफाईगार पदासाठी, त्या तो व्हिडिओ बघा. त्यामध्ये कसा सन्माननीय व्यक्ती कोणते कोणते घ्यायचे आहेत ते सर्व सांगितले होते मी, त्या व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही. चौदावा पॉईंट बघा, तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट्स जोडायचे आहेत जेव्हा तुम्ही मुलाखतीला जाता तेव्हा. शाळा सोडल्याचं मूळ प्रमाणपत्र म्हणजे TC, जातीचा दाखला, गुणपत्रिका, तुमचे चारित्र्याचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, इंग्रजी व मराठी टंकलेखनाचे वाणिज्य प्रमाणपत्र म्हणजे तुम्हाला टायपिंग मागितलं आहे इंग्रजी आणि मराठी दोन्ही 30-40, ठीक आहे. तसेच संगणकाचे प्रमाणपत्र MSCET जोडू शकता तुमची, जर ग्रॅज्युएशनमध्ये तुम्ही कम्प्युटर सायन्स किंवा MCA वगैरे काही असणार तर ते जोडू शकता तुम्ही. तर हे सर्व तुम्हाला मुलाखतीच्या वेळेस मागणार, तर हे तुम्ही ठेवा, जे ओरिजिनल ठेवा. तसेच त्यासोबत तुम्हाला झेरॉक्स मारून पण ठेवायचे असे होते. त्यानंतर आपण यांचं फॉर्म बघू कसं फॉर्म फिलअप करायचा. तर त्यानंतर अशा टाईपचं त्यांचं नमुन्याचा फॉर्म असणार आहे बघा. वरती अर्जाचा नमुना दिला आहे बघा. कंत्राटी कनिष्ठ लिपिक या पदाकरिता अर्ज, जेव्हा तुम्ही पोस्टाने अर्ज पाठवता तेव्हा हा लिहायचा पूर्ण. तुम्हाला कंत्राटी कनिष्ठ लिपिक या पदाकरिता अर्ज मागच्या बाजूने लिहा की फ्रंट पेजवरच लिहा, पण लिहा लिफाफ्यावर हा तुम्हाला लिहायचंच आहे, नाही तर फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो तुमचा. आणि तो लिफाफा तुम्ही स्पीड पोस्टनेच पाठवा, साध्या पोस्टने नको, स्पीड पोस्टनेच पाठवा फक्त. त्यानंतर बघा, तिथे उजव्या साईडला एक फोटो दिला आहे, तिथे रंगीन फोटो चिपकवा, त्यासोबत त्यावर स्वाक्षरी मारा. स्वाक्षरी तुम्हाला काळ्या पेननी मारायची आहे, तसेच पूर्ण फॉर्म पण काळ्या पेननीच भरा. त्यानंतर अर्जदाराचे संपूर्ण नाव तिथे पूर्ण तुमचे नाव लिहा. त्यानंतर दुसरा पॉईंट बघा, पूर्ण पत्ता पूर्ण लिहा, ते पण तुमच्या पिनकोडसह, ठीक आहे. त्यानंतर अर्जदाराचे भ्रमणध्वनी क्रमांक, तिथे मोबाईल क्रमांक टाका तुमचा. त्यानंतर जन्मतारीख, ते पण अंकात आणि अक्षरात दोन्ही. त्यानंतर जाहिरातीच्या दिवशी दिनांकास तुमचे वय किती, महिने किती, दिवस किती. तर 16/6/2021 पर्यंत तुमचे वय किती,
म्हणजे किती वर्षाचे आहे, किती महिन्याचे आहे, किती दिवसाचे आहे ते तुम्हाला तिथे लिहायचे. त्यानंतर सहावा पॉईंट बघा, लिंग पुरुष असेल तर पुरुष लिहा, स्त्री असेल तर स्त्री लिहा, ठीक आहे. त्यानंतर प्रवर्ग व जाती, म्हणजे प्रवर्ग कोणत्या त्याच्यातून येते, तुम्ही कोणत्या जातीचे आहात ते तिथे लिहायचे. त्यानंतर खाली शैक्षणिक अर्हता दिली आहे ते पूर्ण फिल करा, कोणत्या तुमच्या याच्यातून ग्रॅज्युएशन कोणत्या याच्यातून झाला आहे, कोणत्या सब्जेक्टमध्ये झाला होता ते सर्व तिथे लिहा. त्यानंतर तुमच्याकडे अनुभव असेल तर अनुभव टाका, किती वर्षाचा आहे, किती महिन्याचा आहे सर्व टाका. त्यानंतर असा एक डिक्लेरेशन फॉर्म येणार, तो तिथे खाली दिनांक टाका आणि राईट साईडला तुम्हाला खाली तुम्हाला सिग्नेचर मारावी लागेल. तर असा हा पूर्ण फॉर्म होता आणि अशी पूर्ण ही जाहिरात होती. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.